मराठी सिनेसृष्टीतील हँडसम हंक म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे ललित प्रभाकर. जबरदस्त अभिनयाने आपल्या चार्मिंग लुक्सच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीत अल्पावधीतच त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. लवकरच ललित एका वेबसिरीज मधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शांती क्रांती असं या वेबसिरीजचं नाव आहे. नुकताच सोशल मीडियावर त्याने एक फोटो शेअर करत 13 ऑगस्टला शांती क्रांती ही वेबसिरीज भेटीला येणार असल्याचं सांगितलं. या फोटोमध्ये त्याच्यासोबत अभिनेता आलोक राजवाडे आणि अभय महाजन हेही दिसून येत आहेत. त्यावर कॅप्शन देत ललितने लिहिले की शायनिंग मारणारे मित्र घेऊन येतोय 13 ऑगस्टला शांती क्रांती. एकूणच ललित आलोक आणि अभय हे तिघेही या वेबसिरीज मध्ये मुख्य भूमिकेत असणारे दिसून येते. खर तर शांती क्रांती या वेबसिरीजची कहाणी श्रेयस प्रसन्न आणि दिनार या तीन बेस्ट फ्रेंडची आहे. यातून त्यांची मैत्री प्रवास आणि त्यांचा स्वतःचा शोध पाहता येणार आहे. आपल्या आयुष्यातील समस्यांवर सुटका मिळवण्यासाठी गोव्याला केलेल्या रोड ट्रिपची ही गोष्ट आहे. एक साधी रोड ट्रिप या तिघांच्या आयुष्यात मोठा बदल घडून आणते. भारतीय डिजिटल पार्टी म्हणजेच भाडीपाचे संस्थापक सारंग साठे आणि पॉला मॅगलेन यांचं दिग्दर्शन असलेल्या या वेबसिरीजचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आलाय. तुझे एवढा भंगार आहे त्याच्यापेक्षा जास्त भंगार आहे टाके. माय भंगार इज माय भंगार, नन ऑफ युअर भंगार. आय एम सिक अँड टायर्ड ऑफ युअर चाइल्डिश बिहेवियर. मी ही एंगेजमेंट मोडती. आय एम अ लिटल लेट ऍक्चुअली. काय करणं अपेक्षित आहे? एक फायनल गोवा व्हायला पाहिजे. तू आम्हाला फसवून इथे आणलेस. तुला गोव्यात जाऊन काय मिळणार आहे? याशिवाय ललितने आलोक आणि अभय सोबत काही फोटोज देखील सोशल मीडियावर शेअर केले. याशिवाय ट्रेलर पाहू चाहताना या वेबसिरीजची उत्सुकता लागून राहिली. ललित सोशल मीडियावर बरा सक्रिय असतो. सोशल मीडियावर त्याचा खूप मोठा चाहता वर्ग देखील आहे. आपले अनेक फोटोज व्हिडिओज तो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. तसेच स्टोरीजच्या माध्यमातून आपल्या आयुष्यातील अनेक घडामोडी तो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. ललितला या वेबसिरीज मध्ये पाहण्यासाठी किती एक्साइटेड आहात हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. याशिवाय हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या लोकमत फिल्म चॅनलला सबस्क्राइब करा. बेल आयकन सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल.